शिजवण्यासाठी निर्धारित साठवण तलावाचे काम करणं स्टार्ट आहे करणाऱ्या गायत्री प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या बंदला व्यापारी महासंघाचा देखील पाठिंबा मिळाला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. युवा नेता आशुतोष काळे यांनी हे धरणे आंदोलन केले व या आंदोलनाला व्यापारी महासंघाने देखील पाठिंबा दर्शवला. या ठिकाणी सांगितलेलं आहे, कोपरगाव नगरपालिकेच्या 8 हेक्टर म्हणजे 22 एकरच्या जागेमधून फक्त माती आणि मूर मुसलायचं आहे. 90,000 माती आणि मूर मुसलायचं आहे हे ठरलेलं आहे. याच्यामध्ये दगडाचा कुठे उल्लेख नाही. त्याच्यामुळे दगड उचलायचं आहे 25 मीटर खोल जाऊ द्या हा प्रश्नच उद्भवत नाही. लास्टिंग काय करायचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे दगडाचा विषय तिथं त्या ठिकाणी संपतो. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी अंतराचाही विषय काढला. बाकीच्या ठिकाणी समृद्धी महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर 100-100 किलोमीटर मटेरियल आणत आहे आणि तुम्हाला 13 किलोमीटरपर्यंत काय अडचण आहे. तर त्या क्षणाला तो कॉन्ट्रॅक्टर थोडासा तयार झाला पण शेवटी मग तो म्हटला का मला तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्या मालकाशी बोला. आणि ती गोष्ट आता खरं काल समृद्धीचे रेड्डी जे आहे ते मालक आहे त्यांची काल मीटिंग होती. काही कारण समजलं नाही आता काय ते मीटिंगला येत नाही. ती मीटिंग कालची आजवर होती. अजूनपर्यंत त्यांचा काही निरोप आलेला नाही का मीटिंग आहे का नाही आहे का काय त्याचा काय निर्णय होता. आणि म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी दबाव असावा. बघा आता ही मीटिंग आहे कलेक्टर साहेबांची मीटिंगचं इतिवृत्त आहे. त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब स्वतः हजर आहे. त्यांचा प्रोजेक्ट मॅनेजर गायत्री दाताराव म्हणून त्याचं नाव आहे तो स्वतः हजर आहे. या ठिकाणी ठराव झालेला आहे. कलेक्टर साहेबांची सही आहे प्रोसिडिंगवर. या ठिकाणी ठराव झालेला आहे 3 मीटर किंवा हार्ड रॉक लागेपर्यंत त्या ठिकाणी मटेरियल उचलून वापरावे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी झालेली कारवाई आणि NOC मिळवण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताने त्या ठिकाणी मदत करावी. तर हे कलेक्टर साहेबांसमोर ठरलेलं असताना या गोष्टीचा कारवाई होत नाही तर याचा स्पष्ट मला असं वाटतं आहे का राजकीय दबाव या ठिकाणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत. याच्यासाठी त्यांनी कुठले प्रयत्न केलेले नाही आणि कुठेतरी काम होताना दिसत आहे म्हणून त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला दबावाच्या त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर त्यांनी जे कोपरगाव तालुक्यामध्ये काम घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टचं सबलेटिंग हे अनेक लोकांना त्या ठिकाणी केलेलं आहे. असे लोक हे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते असं माझं त्या ठिकाणी मत आहे. त्याचे कागदपत्र ज्यावेळेस माझ्याकडे येतील त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या समोर ती सगळी कागदपत्रं देऊन हे स्पष्टपणे त्या ठिकाणी मला सांगत आहे. पण आत्ता तरी त्यांचा दबाव आहे लोकप्रतिनिधींचा असं स्पष्ट दिसत आहे. कारण ज्या अर्थी कलेक्टर साहेबांसमोर मंजूर करतो आहे म्हणजे काम करायला तयारी दर्शवतोय आणि नंतर करत नाही हे स्पष्ट त्या ठिकाणी दिसतंय. सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून सांगितलं का गावभर ठेवायचे. व्यापाऱ्यांनी असंही सांगितलं बेमुदत आम्ही गावबंद ठेवू. पण आता प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही आजच्या दिवशी गावबंद ठेवणार आहे. पुढची दिशा आजची मीटिंग होणार आहे का नाही त्याच्यावरनं त्या ठिकाणी पुढे ठरवण्यात येईल. जसं सोमवारी आम्ही इशारा दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टरला का 8 दिवसामध्ये तुझं काम बंद पाडू. सोमवारी त्याचं काम बंदच पाडणार याच्यावर आम्ही सर्व ठाम आहे. अजून काही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करायचं त्याच्यावर आम्ही सर्व चर्चा करून त्या ठिकाणी आपल्याला सांगू.